पहिल्या भेटीत म्हणजे पहिल्यांदा असं कोणी बघितलं तर वाटेल की मी खूप शांत आहे, पण तसं नाही आहे. लव इज एजलेस. राघवला कळतं की ती रमाच आहे आणि मग त्याच्यानंतर तो तिची फिरकी घेतो असा तो सीन होता. डायलॉग म्हणण्यापेक्षा आम्ही जास्त ती एक त्या सिच्युएशनची मजा घेण्यातच जास्त बिझी होतो. लिटरली 5 मिनिटं सुतार शिकलोय. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली रमा राघव या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका आणि आवडता राघव अर्थात निखिल. निखिल कसा आहे? मस्त. तू कशी आहेस? मस्त. बरं निखिल, कॅप्शन दी पिक्चर हा इट्स मजाचा एक सेगमेंट आहे जिथे तुझेच काही जुने आणि गोड फोटोज आहेत, सो तुला नव्याने त्याला कॅप्शन द्यायचं आणि तेव्हा काय झालं होतं सांगायचं. रेडी? रेडी. पहिलाच आहे हा फोटो, सो तेव्हा काय झालं होतं? आणि हा ऍक्च्युली एक आमचा सिक्वेन्स चालला होता माझा आणि रमाचा अडकळीच्या खोलीतला, ज्याच्यामध्ये काहीतरी आमचा असाच नोकझोक, ती माझ्या मागे काहीतरी पळत असते असं होतं. आणि त्याच्या कट जे आहे BTS आहे हा ॲक्च्युली, ती काहीतरी आमचं ॲक्च्युली ना आम्ही खूप असे मारामारी किंवा कोणा एकमेकांच्या खोड्याच काढ वगैरे असं खूप करत असतं, तर ती ॲक्च्युली माझी खोडी काढते आणि तिने काहीतरी काय फरक आय गेस माझा असं तिने हात पिळला होता काहीतरी पायावर पाय दिला होता असं काहीतरी झालेलं, त्याच्यामुळे तसं ते पिक्चर आहे. कुणाचं जास्त चालतं आमच्या दोघांपैकी? डिपेंड करत, म्हणजे कोणी कोणाला जास्त त्रास दिला त्याच्यावरती डिपेंड करत. रमा राघवला देते की राघव रमाला देते असं काही सांगता नाही येणार, आम्ही खूप दोघही एकमेकांना त्रास देतो. बरं, नेक्स्ट फोटो आहे हा. हे ॲक्च्युली हा खूप लोकांना फेक वाटेल हा फेक कॅन्डिडेट म्हणून, पण नाही, हा ॲक्च्युअल कॅन्डिडेट आहे. आणि मी स्क्रिप्ट वाचताना खरंच एवढा सिरियसली स्क्रिप्ट वाचतो, विश्वास बसत नसेल तरी हो. अगदीच बसतो. नेक्स्ट आहे हा, आणि याला तुला कॅप्शन पण द्यावं लागेल कारण कपलचा फोटो आहे. हो, त्याला मी कॅप्शन देईन लव्ह इज एजलेस असं कॅप्शन देईन मी, कारण रमा आणि आजीबाईंचा गेटअप घेतला आणि तो इतका मस्त सीन होता हा ॲक्च्युली, मला खूप आवडला हा सीन ज्याच्यामध्ये राघवला कळतं की ती रमाच आहे आणि मग त्याच्यानंतर तो तिची फिरकी घेतो असा तो सीन होता. सो इट्स वॉज अ रिअली ब्युटिफुल सीन आणि खूप मज्जा आली आम्हाला शूट करताना. अगदीच. आणि नेक्स्ट आहे हा, जो फार छान कॅप्चर केलाय किंवा छानच आहे. हो, हा हे आमचं सीनच्या आधीचं काहीतरी गंभीर डिस्कशन किंवा मोस्टली गॉसिप चालू असेल की तुला माहिती का काय झालं वगैरे असावाला तो झोन आहे. आम्हाला दिसताना त्या फोटोमध्ये असं वाटतं की काहीतरी खूप सिरियस डिस्कशन चालू आहे, काहीतरी भूमिकेवरचा अभ्यास वगैरे गॉसिप चालू आहे. साधारणतः रमा आणि तुझ्यामध्ये कुठल्या विषयावर जास्त चर्चा होते? आमची मोस्टली चर्चा होते खाण्यावरती. हो, खाणं आणि असंच रँडम, म्हणजे काय बाबा हा पिक्चरबद्दल असतं किंवा आम्ही खूप स्टोरी टेलवरती काहीतरी ऐकत असतो काहीतरी वाचत असतो, सो आमचं असं काही काही वेगळ्या वेगळ्या विषयांवर पण बरंच डिस्कशन होतं. नेक्स्ट आहे हा. ओ हा, लहान होता. हा लहान म्हणजे 2 वर्षापूर्वीचा असेल हा फोटो. आम्ही आमची उजी बॉईज ट्रिप गेली होती मित्रांची आणि माझा मित्र आहे गौतम, त्याची ही सितार आहे. मला सितार अजिबात वाजवता येत नाही, त्याने एकदा प्रयत्न केला होता मला सितार शिकवायचा आणि साधारण वेळ तू सितार शिकलास हो किती वाजेपर्यंत वगैरे असं विचारायची. मी लिटरली 5 मिनिटं सितार शिकलोय. आईचा सोबत आईसोबतचा फोटो आहे आणि लॉकडाऊनच्या वेळेचा फोटो आहे हा ॲक्च्युली, त्यामुळे दॅट वॉज द टाईम जेव्हा मी इतके दिवस सिरियल आणि ह्याच्यामुळे मुंबईतच असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये सक्तीची विश्रांती आली आणि त्याच्यामुळे घरच्यांसोबत अमाप वेळ मिळाला घालवायला, त्यामुळे तेव्हाच हा एक बारीकसा एक फोटोशूट केलं होतं मी घरच्यांसोबतच, तेव्हाचा फोटो आहे हा आणि फार मस्त फोटो आला आहे माझा. हा आईसोबतचा आत्तापर्यंतचा सगळ्यात फेवरेट फोटो असेल. याला कॅप्शन? कॅप्शन तुम्हारे जैसा कोई नहीं. आणि नेक्स्ट आहे हा,
ही सुद्धा तुझी मालिका फार गाजली होती. हा ऍक्च्युली आम्ही एका ट्रक वरती बसून कणीस खातो असा सीन होता माझा आणि गौरीचा. फार मजा केली होती आम्ही, कारण ट्रक वरती त्या बॉनेट वरती बसायचं आणि तो ट्रक पुढे फर्स्ट टाइम करत होतो मी. आम्हाला बांधलं पण होतं ऍक्च्युली पडू नये म्हणून, पण सीन म्हणजे ऍक्च्युअल परफॉर्म करणं किंवा डायलॉग म्हणण्यापेक्षा आम्ही जास्त ती एक त्या सिच्युएशनची मजा घेण्यातच जास्त बिझी होतो. कॅप्शन तेव्हा काय झालं होतं, कारण हा लहानपणीचा फोटो आहे. हो हो हो, मी मला हे आठवत नाही, पण मला माझ्या आईनी का बाबांनी सांगितलं ऍक्च्युली काय झालं होतं ते. हे ना ऍक्च्युली आमच्या सोसायटीतली एक टाकी होती, ज्या टाकीवर मी चढलो होतो का मला कोणीतरी चढवलं होतं आणि नंतर मला उतरता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे जे असं झालं ना की आता काय करावं, तर ते आहे की आता मी खाली कसं उतरू टाकीवर. अगदीच. पण पर्सनली निखिल किती मस्ती खोर आहे की निखिल शांत आहे. मी पहिल्या भेटीत म्हणजे पहिल्यांदा असं कोणी बघितलं तर वाटेल की मी खूप शांत आहे, पण तसं नाही आहे. तुम्ही बघूच शकता आता म्हणजे किती उपद्व्याप मी केलेले आहेत ते लहानपणापासून. अगदीच बरोबर. आता शेवटचा फोटो आहे हा. ओ, तू पेट लवर आहेस? प्रचंड. मला सगळे प्राणी आवडतात. मला खूप प्राण्यांची आवड आहे. आमच्या सेटवर पण कुत्रे असतात किंवा जॉर्ज आहे म्हणजे तेजस्विनी लोणारी आहे त्यांचा डॉग आहे तो असतो येतो अधनमधनं. शिवाय मांजरी पण खूप आहेत आमच्याकडे आणि मी सगळ्यांशी खेळणं, सगळ्यांना काय खायला प्यायला घाल, त्यांचे लाड कर, सबरच करत असतो. तुझ्या घरी पॅट आहे का? अनफॉर्च्युनेटली अजून तरी नाही आहे, कारण मीच नसतो त्याच्यामुळे मग मला त्या पेटकडे लक्ष द्यायला तेवढा वेळ होत नाही, त्याच्यामुळे मी अजून तरी पेट नाही हँडल करत आहे. अगदीच. थँक्यू सो मच. तुझे फोटोज पाहून आणि तेव्हाचे किस्से ऐकून खूप छान वाटलं, पण तुला पुन्हा नव्याने तुझे जुने फोटोज पाहून कसं वाटलं? खूप खूप मजा आली, कारण फोटो बघून सगळी ते वयाचं सगळं आठवतं ना, सो इट्स काइंड ऑफ नॉस्टॅल्जिक. मजा आली. थँक्यू सो मच. मला खूप मजा आली आणि खूप छान वाटलं ते किस्से ऐकून. तुला कसं वाटलं? मस्त वाटलं. थँक्यू फॉर दिस युनिक सेगमेंट. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.